दुसरी एक गोष्ट की महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं सावट वाढण्याची भीती आहे आणि म्हणून सगळीकडे पुन्हा लॉकडाऊन लावला जाईल की काय अशी साशंकता निर्माण झाली आहे आणि म्हणून सरकारला या निमित्तानं आवाहन आहे की दोन वेळेला तुम्ही मंदिरं बंद ठेवली, आम्हाला दोन्ही वेळेला मोठं आंदोलन उभं करून मंदिरं खुली करावी लागली. या पंढरी क्षेत्रामध्ये सुद्धा आमचे जिल्हाध्यक्ष माननीय श्रीकांतदादा देशमुख यांनी मोठ्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन केलं आणि नंतर राज्यभरातली सगळी मंदिरं खुली झाली. सरकारला आता आमचं ठणकावून सांगणं आहे, तुम्हाला कोणती नियमावली करायची, कडक निर्बंध घालायचे ते घाला, पण मात्र यावेळेला मंदिर बंदचा नियम आम्ही सहन करणार नाही. मंदिर बंद करण्याचा प्रयत्न जर या सरकारने केला तर ती सरकार बरखास्तीच्या दिशेनं या ठाकरे सरकारनं टाकलेलं पाऊल असेल हे आमचं या सरकारला ठणकावून सांगणं. हिंदू समाजाच्या साधू संतांच्या भावना जर आपण लक्षात घेतल्या तर सगळ्यांचं महत्त्वाचं मागणं हेच आहे की देशभरातली सगळीच देवस्थानं ही सरकारी नियंत्रणातनं बाहेर असली पाहिजेत. या आराध्य दैवताचे जे भाविक भक्त आहेत यांच्या आस्थेचा विचार करून महाराष्ट्रातल्या सरकारने सुद्धा एक नवं विधेयक आणून महाराष्ट्रातली सर्वच देवस्थानं सरकारच्या नियंत्रणातनं मुक्त करावीत आणि या मठमंदिरांचे जे कोणी भाविक भक्त आहेत त्यांचा सन्मान राखून त्यांच्या भावनेचा प्रथा परंपरेचा विचार करून एक नवं विधेयक आणावं आणि भाविक भक्तांच्या नियंत्रणात मंदिरं असावीत, सरकारच्या नियंत्रणातनं मात्र मंदिरं मुक्त झाली पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका.